शिवजन्मोत्सव समितीच्या पैठण तालुक्याच्या वतीने रन फॉर जस्टिस ही संकल्पना घेऊन महिला आणि मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्पर्धकांनी 4 किलोमीटर अंतर पार पाडून मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केली. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने शिवजन्मोत्सव समिती पैठण तालुक्याच्या वतीनं रन फॉर जस्टिस ही संकल्पना घेऊन महिला आणि मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. एक अनोखा सामाजिक संदेश घेऊन मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत स्पर्धकांनी 4 किलोमीटर अंतर पार पाडून मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक परभणी येथील सायली अरुण शिंदे, द्वितीय गीता बारसे, तृतीय राधिका सोगे तर उत्तेजनार्थ शीतल काष्टे, काजल मगरे, भक्ती मगर, वेदिका थोटे, श्रावणी वनवे, आशा उगल मुगले, नीता सराफ यांनी पटकावले. तर यावेळी तिसरी शिकणाऱ्या श्रावणी वनवे या चिमुडीने स्पर्धेचं अंतर पूर्ण केल्याने समितीच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष सूरज लोळगे, जयंती समिती अध्यक्ष अतिश गायकवाड, सूरज गोजरे यांच्यासह लोकमत सखी मंच आणि इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांचाही सहभाग होता. दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण.